महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित एक सही संतापाची या अभियानाचं उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात एक सही संतापाची हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं उद्घाटन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. या अभियानात जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद, मनसे वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे, पवन देसाई, गोविंद बनपट्टे, यश महिंद्रकर, वैभव रंपुरे, रवी स्वामी, सैफन जमखंडी, जयश्री हिरेमठ, रुपाली माळवदकर, शोभा साठे, ओंकार वाले, आदित्य महिंद्रकर, आदर्श पाटील, मनोज अंजिखाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा झाल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सही संतापाची हा अभियान आम्ही सुरू केला आणि निश्चितपणानं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असंख्य लोकांच्या भावना आज आम्हाला या बोर्डवर बघायला मिळेल. प्रत्येकाने आपापली भावना व्यक्त केली. असंख्य पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन त्यांनी सहाय्य केल्या आणि संतापाची भावना व्यक्त केली. निवडणूक लढत असताना आपण वेगळ्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि अचानक स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी मतदारांना न विचारता, मतदारांना कुठल्याही प्रकारचं गृहित न धरता, मेंढरासारखं गृहित धरून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे, ही भूमिका जी सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येऊ लागली आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, परंतु स्वाभिमान आपला कुठेतरी दडपत चाललेला दिसला. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून, संपूर्ण जिल्हा पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून एक सही स्वाभिमानाची घेतली.